हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव रंजना विरा शशिकांत सिंह टपळे. माझं केंद्र वागळे इस्टेट केंद्र ठाणे. सद्गुरूंचं आपल्या जीवनात असणं एक पूर्वसंचित असावं आणि आपले डॅडच आमचे सद्गुरू आहेत हे आमचं मोठं भाग्य म्हणावं लागेल. कारण आमचे डॅड आमचे सद्गुरू तर आहेतच, पण पहिल्यांदा ते आमचे हेड ऑफ द फॅमिली आहेत. प्रत्येक गोष्ट घरामध्ये बापूंना सांगितली जाते. आता हे जे मी सांगणार आहे ते माझ्या मुलाच्या बाबतीत. प्रत्येक श्रद्धावान जेव्हा बापूंकडे काही मागणं मागतो तेव्हा बापू ते पूर्ण करतातच, पण कधी, जेव्हा योग्य वेळ येईल आणि ते जे योग्य असेल त्याच्यासाठी तरच. सुमंत लहान असताना धागडदिंग्याच्या निमित्ताने त्याला आईबाबांचा सहवास मिळाला. त्याच्यानंतर त्याचे शैक्षणिक टप्पे एवढे सुंदररित्या पार पडले, 10वी म्हणा 12वी म्हणा. आणि 12वीनंतर त्यांनी मला एक सांगितलं की आई मला बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन हवे, त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. म्हटलं ठीक आहे. आणि नंतर तसा त्याचा अभ्यास चालू होता आणि 12वीचा जेव्हा रिझल्ट लागला त्याच वेळेला त्यांनी सीईटी पण दिल्या होत्या. एक बायोटेक्नॉलॉजीसाठी DY पाटीलची पण दिली होती आणि आपली गव्हर्नमेंटची पण दिली होती, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. आणि दोन्ही रिझल्ट जेव्हा लागले तेव्हा तो DY पाटीलला 19व्या नंबरने मेरिटमध्ये आलेला. आम्ही तर खुशच होतो. आणि लगेच दुसऱ्या दिवशी 12वीचा रिझल्ट लागला, तो पण छान होता रिझल्ट. आणि रिझल्ट लागला त्यात गुरुवार असल्यामुळे मी हरिगुरुग्रामला जायला निघाले. मला थोडा उशीर झाला. उशीर झाला तोपर्यंत आपल्या बाप्पाचं आगमन झालं होतं. मी धावत धावत जाऊन 3 नंबर गेटच्या समोर, ते कारण जून महिना होता, बापू तिकडनंच आगमन असतं बापूंचं, तर मी पायऱ्यांवर जाऊन उभी राहिले. आणि बापू दमदार पावलं टाकत नेहमीप्रमाणे आले त्यांचं आणि माझ्यासमोरच नेमके येऊन उभे राहिले. आणि मला म्हणाले, झालं ना तुझ्या मनासारखं, आता बिंधास राहा. मला क्षणभर काही कळलंच नाही, मी पूर्ण भांबावून गेले होते. माझ्या बाजूला माझी मैत्रीण होती, ती मला म्हणाली, अगं बापू तुझ्याशी बोलताय. मग नंतर मी भानावर आले, तोपर्यंत बापू पुढे निघाले. परत मी मनात म्हटलं की बापू पण मला बायोटेकला ऍडमिशन पाहिजे म्हणून. तर बापू पुन्हा मागे वळून बघितलं बापूंनी आणि मला डन असं करून बिंधास राहा म्हणाले. मी तशीच माझे मिस्टर सेवेला असतात त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं झालं, बापूंनी मला असं असं म्हटलं. आणि ते जे शब्द होते की आता बिंधास राहा, झालं ना तुझ्या मनासारखं, मी अक्षरशः ते मंत्र म्हणून अजूनही माझ्या मनात नेहमी येत असतात. आणि हे झालं. नंतर दुसऱ्या दिवशी माझा हा आनंद अगदी खूप झालेला. महत्वाचं काय की प्रत्येक श्रद्धावान बापूंना सांगत असतो आणि बापू आपल्याला सांगतात ना की ती मूर्ती नसून आपण तस्वीरीसमोरच बोलणार, कारण प्रत्येक वेळेला काय आपण बापूसमोर नसणार आपल्या, की ती मूर्ती किंवा तस्वीर नसून साक्षात त्याचं अस्तित्व असतं. आणि ते मी बऱ्याच वेळा अनुभवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लगेच दादांकडे गेले. दादांना घडलेली घटना सांगितली. दादा असं असं काल झालं. दादा म्हणाले, मग काय प्रश्नच नाही, त्याला आता आपण DY पाटीलच ऍडमिशन घ्यायचं. झालं ते ऍडमिशन झालं व्यवस्थित, त्याचं बायोटेक्नॉलॉजी पूर्ण झालं, बीटेक झाला. मग त्याच वेळेला त्याला चाललं होतं त्याचं की आपण MS करायचं, म्हणून त्यांनी परीक्षा दिल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी विजाची वगैरे तयारी सुरू झाली. त्यावेळेला तो थोडासा टेन्स वाटला. तर मी म्हटलं, तुला असं टेन्शन आलंय का जायचं म्हणून, तर म्हणाला हो. तर म्हटलं, आपण एक काम करूया, सोपं आहे ना, आपण दादांकडे जाऊ आणि दादांना विचारू काय करायचं म्हणून, कारण त्याचे सगळे मित्रपरिवार बहुतेक त्याच तयारीला होते. तर मग आम्ही दादांकडे गेलो आणि दादा पण म्हटलं एक करायचं, दादांकडे जर जायचंय तर दादा काय म्हणतील तसंच हे करायचं, नाही म्हटलं तर आपल्या मनाची तेवढी तयारी ठेवायची. आणि दादांनी तसंच सांगितलं, तू अजिबात जायचं नाही, तुला जे काही करायचंय ते इथेच राहून करायचं. पहिल्यांदा बीटेक झालास की जॉब करायचा आणि जॉब केल्यानंतर आपण बघू काय करायचं ते, तू ये माझ्याकडे. त्याप्रमाणे तो बीटेक झाला नेक्स्ट इयरला आणि लगेच 1 महिने त्याला स्टेम सेल्समध्ये नोकरी मिळाली. ती पण नोकरी छान होती त्याची. पण तोपर्यंत 2 वर्ष त्यांनी जॉब केला आणि मग आम्ही दादांकडे गेलो परत. दादांनी सांगितलं जॉब सोडायचा आणि फुल फ्लेज MBA करायचं. त्याप्रमाणे त्यांनी MBA केलं आणि त्याच्यातही त्याला छान यश मिळालं आणि तो आता IT चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगारावर जॉब करतोय. झालं आता नोकरी मिळाली. आता पुढचा आपला प्रश्न असतोच की आता त्याचं लग्न करायचं. एकदा 2021 नोव्हेंबरमध्ये आम्ही सगळे घरचे फॅमिली मेंबर वाई मुक्कामी होतो आणि तिथे विषय सुरू झाला एका प्रपोजलबद्दल की काय करायचं, आता ती मुलगी तर चांगली आहे वगैरे वगैरे. पण ह्याचं म्हणणं एकच होतं, आई ते मला पटत नाही की पत्रिका बघायची, मुलीला बघायला जायचं आणि आपण हो म्हणायचं, हे कसं माझ्या कक्षेत बसत नाहीये. तर कसं मग आम्ही शेवटी मी खरंच वैतागले आणि म्हटलं की तू मग ह्याच्यासाठी तुला जर मुलीचा स्वभाव बघायचा आहे, करायचं आहे, तर तुला लव्ह मॅरेज करणंच गरजेचं आहे. त्याशिवाय पर्याय नाहीये. तुला कसं एका ह्याच्यामध्ये कळणार तिचा स्वभाव म्हण किंवा काही इतर तुमच्या आवडीनिवडी. तर म्हटलं ठीक आहे, तुझं तूच बघ म्हटलं. आता मी कंटाळले. झालं
नंतर मग ह्यावर विषय तो स्टॉप झाला आणि नंतर मग मी बापूना रात्रीप्रमाणे नेहमीप्रमाणे झोपताना नमस्कार करतो आपण, तसं बापूना सांगितलं बापू तू ऐकलंस ना सगळं आत्ताची चर्चा, तर आता तुझंच काम आहे की मला तू सून बघून द्यायची चांगली. आणि तो काय म्हणाले तुला आता माहिती आहे सगळं. तर मग झालं एक ही गोष्ट नोव्हेंबर फर्स्ट वीकमध्ये, आणि नंतर नोव्हेंबरच्या 20 तारखेला तो पुन्हा एका लग्नाला आला गावाला, म्हणजे एका श्रद्धावानाच्या मुलाचं लग्न होतं. आणि त्यावेळेला त्यांनी मला म्हणाला की आई की तुला आपल्या एरियातले ओळखीचे आहेत का अमुक अमुक. मी म्हटलं हा का, तर मग तू आम्हाला बोलली नाहीस कसं. अरे म्हटलं त्यांना मी एक आपलं आहे प्रपोजल म्हणून त्यांना 5-6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, त्यांच्याकडनं पुन्हा काही रिस्पॉन्स नाही. म्हटलं मी विसरून गेले. म्हटलं तर नाही म्हणे, त्यांनी माझी असंच ओळख काढली आणि आमची आता अनुकतीच ओळख झाली आहे, आत्ताच काय एवढ्यात बोलूया नको. म्हटलं ठीक आहे, प्रश्नच मिटला. आणि तेव्हा तेवढ्या बोलण्याने माझं झटक्यात पूर्ण टेन्शन उतरलं. म्हटलं चला बरं झालं की थ्रू प्रॉपर चॅनलच होऊ द्या आता व्यवस्थित. आणि मग नंतर डिसेंबरमध्ये त्या मुलीच्या वडिलांचा आम्हाला फोन आला, झालं सगळं व्यवस्थित. त्यांना पण मस्तपैकी 2-3 महिने स्पेस मिळाली त्यांच्या विचार विचारांची देवाणघेवाण वगैरे वगैरे. मग मुलीच्या वडिलांनी आम्हाला फोन करून सांगितलं की असं असं आहे. म्हटलं ठीक आहे. आणि गंमत म्हणजे आम्ही एकाच एरियामध्ये, अगदी 5 मिनिट पण नाही त्यांचं घराचं अंतर, आणि ते लग्न ठरलं आमचं. आणि ह्या एकाच एरियामध्ये इतके 30-32 वर्ष राहून आमची ओळख सुद्धा नव्हती. म्हणजे ते देवानी बरोबर सगळं इतकं छान जमवून आणलं. ती फॅमिली पण छान आहे आणि व्यवस्थित त्यांचं आता नुकतंच फेब्रुवारीमध्ये लग्न झालं आणि व्यवस्थित त्यांचं सगळा दोघांचाही संसार छान सुरू आहे. आणि तसंच एक घटना घडली होती कधी मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला, की आम्ही ती बघायला गेलो मुलगी, आणि बघून मुलीचं बघणं वगैरे झालं आणि जस्ट घर बघायला म्हणून आम्ही गॅलरीत बाहेर उभे राहिलो, तर तिथे नेमकं समोर एक गाडी होती, त्याच्यावर लिहिलं होतं अनिरुद्ध ट्रॅव्हल्स आणि मागच्या बाजूला लिहिलं नंदाई कृपा. म्हटलं बस आता आपल्याला काय पाहिजे आणखीन. बापूंनी इथे सिग्नल दिला, झालं. अशाप्रमाणे त्या दोघांचाही व्यवस्थित संसार सुरू आहे. एक मात्र नक्की की बापूंच्या प्रेमाने आमची फॅमिली पूर्ण सशक्त झाली आहे, मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा. आणि असं एक बापूंचा अभंग आहे की बिगडी बात बना देता आहे ओ हे मेरा बापू. आणि त्याचप्रमाणे आप्पा आम्ही आता अनुभवतोय. फक्त एवढंच वाटतं रे देवा की जीव भक्ता लागी धावताना थकला असी बापू. आणि बापू मी खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.